नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपल्याला जेष्ट आत्ता 5-1 मिनटापूर्वी आपल्याला इथं रावसाहेब मामा कातुर यांच्या वस्तीवरून फोन आला होता. आमचा बंधू आहे मंगेश उगले, यांनी फोन केला होता. पाठी मागून गाडीवर येतो आहे तर काय म्हणलो, या पण बरं नाही म्हणलो, तब्येत पण बरी नाही. तो वस्तीवर चाललेलं आहे, तिथं गोट्यामध्ये साप निघलेला आहे. तर बघू आपण कोणत्या प्रकारचा आपल्याला साप आढळतो, तिथं जाऊ आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू करू. पोचलेलो आहे, तुम्ही बघू शकतात पप्पू आणि मंग्या. मंग्याने फोन केला होता इथं गोट्यात, इथं कांदी चाळीत बघू शकता. कुठे आहे कॉपऱ्यात, इथं पोत्याखाली ना बघू शकत, इथंच आहे ना त्या पोलापासून. एवढा मग एवढी अडचण आपल्याला उचलावंच लागणार तरी. कांद्याची जाळे तर अंदाज नागाच आहे, कारण की उन्हाळ्यात जास्त प्रमाणात नाग आणि धामन धामिनी या दोन्ही साप आढळू शकतात. कारण की टेम्परेचर आहे ना, एवढ्या टेम्परेचरमध्ये मांग्या चालू केलाय का? तू आणलं का रे, तुला काय सांगितलं? तू आणलं ना तिकडून जायचं मागून जा. तुम्ही लास्ट इथं पायपा मध्ये पाहिलं नाही, इथं पाहिलं पोत्या मग इथं या दोन्ही ठिकाणी पाहिलं पाहिजे. पाहिलं ते चेक करावं लागेल, दोनच ठिकाणी
मित्रांनो, आपण बरेचसे प्रयत्न केल्यानंतर इथं लास्टला दोन होलं होते, तीन होलं होते, तिन्ही ठिकाणी आपण पाणी बघितलं, पण लास्टला हे दोन पोत्या खाली तिन्ही इथं बघितलं लास्टला, तिकडे अडचणीमध्ये काही सापडला नाही. आता बघूया तिथं ते दोन ठिकाणी, हा इथं इथं साप असं कोण निघत इथे निघतंय साप, तोंड काढतो बाहेर. त्याला आपण काढू एक मामीन त्यांची भयभीत आता दूर होऊन जाणार साप सापडल्यानंतर. हाय निघला इथं तोंड काढलं तिने बाहेर. तुझं लक्ष बरोबर बारीक होत. आता आपण पाण्याची थोडी वेटिंग करावं लागेल, वेट करून. हा इथं काढला तोंड. हा हा तर तिकडे नाही निघणार ते का परत येवा ना काहीच तरी तोंड निघलेलं बाहेर तिथं तोंड काढलेलं आहे. हां धामीनाचे मित्रांनो, धामीनं तोंड बाहेर काढलेलं आहे. एक साडेचार मग 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 कांदे काढ पाहिला नाही, कांदे खराब होऊन जाते. कांदे काढून गेला, कांदे पाणी लागणार इथे, पाणी निघेल निघा, हे पाणी काढ ना. ते मोटर पैसे जात होते बॉक्स पैसे कोणतरी कांद्याला पाणी लागलं होते. सर्व चालू केलंय. हा हा तिथे बंद करायला जा इथं गाडी का मारा नळीला. इथंच दाबण नळी. थांबा थांबा नळी नका उडू, नळी नका उडू. फक्त नाही पाणी ना आपल्या इकडे पाणी कांद्याला पाणी नको लागल काय आज कॅमेरामॅन आहे अनिकेत भाऊ कटर नवरे कधी कधी राहतो सोबत, पण सापाची लय भीती त्याला. हातात नाक तर घेतला ना एकदा, तू नाक पकडलं सर्व पाणी गेलं. तुम्ही मागवा थोडा वेळ छोट्या, तू पण बाहेर माग येऊ मागवा, तुम्ही तिकडून मागवा मागा. आणि रुदायची जे ठोके होते ना ते नाही ना, तो साप कॅब परत येतोय बाहेर आणि दम काढून निघून जातो. मग निपटचे सहकार्य कार्यकारी बोलायचं घरी त्याला काय नाही मग कार वाढले ना रक्त ते म्हणून पाहू हे गपाटापडे. कांदे कांदे
कांदे घेऊन आले तुम्ही ना बाबळी वरची नाही मग अरे एवढी गर्दी करून की अचानक आली तर काय आणला छोटी मला नाही ना आता ते पण उचलला सात सगळ्याच्या हातात देणार आज सगळ्यांची वस्तू हा मग ते एवढी एवढी जागा आहे ते ते कोपरा का नाही तिथे करायला पण काय आवडेल ना आणि सगळ्यांची धांदळ उडली धांदळ उडली हि तर नाही ते बिले ना येत इकून असं होऊन तिकडे जायला लांब नाही ते इथून ना इथं पाय तो आला आपण दोन्ही ठिकाणी पाहिलं इथं पण निघलो तर तिथं पण निघलं म्हणजे ते रिवर्स तिकडेच फिरत फिरत गेलं पाहिलं गणभाऊ आम्ही एवढा मोठा सापाचं तोंड पाहिलेलं सापाचं तोंड पाहिलं नसत आम्ही एवढं प्रोसिजर केलीच नसती उकरायची नाही पाहिजे आम्हाला बंद करा पाणी पाणी कांदे खाली पाणी जायची बंद करा बघ दोन तर चांगलं वरती घेऊन तिकडं पाहा नाही तिकडून बसकन निघून जाईन तिकडं लक्ष राहू पाण्याच्या
काय होय साप आहे का दहा वर्गाचा साप आहे हा उंदर बरोबर मामी म्हणल्या होत्या मागे त्यांच्या काय मामी म्हणल्या त्या बरोबर उंदराच्या पाठी मागे आला होता त्याला प्रयत्न करून पप्पू शेट आणि फर्मा शेट यांनी मस्त व्यवस्थित मदत करून आपण त्या सापाला व्यवस्थितपणे बाहेर काढलेलं आहे. काही वेळात पर्यावरणामध्ये सोडून देऊ आता उन्हाळ्याचे दिवस झाले. उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात साप आपल्या गोठ्यामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला येत असतो. पिशीमध्ये पॅक करू आपण गावाच्या पोताला कसं वळून बरेचशे महिने साप साप निघल्यानंतर असं माणूस बाहेर ऍक्सिडेंट संगीता मामीची पण भयभीत दूर झालेली आता मामी काय घाबरणार नाही मामी पण साडेतीन चार फूट बोललो शंभर पाय ना शंभर पुढे ना शंभर काय तो आपल्या गोट्यामध्ये इकडे यायचं कारण का तिथे बेटकुळ होतं बेटकुळ कांद्याची थाळी मध्ये उंदरा राहतात उंदरा खाण्यासाठी बरेचशे महिन्यात घेतली दिवस काढायला तिकडे पप्पू शेत तिकडे येत नाही शुभ त्याचे अरे त्याच्या विचार आहे पप्पू गावाला जायला म्हणून काय पकडला ना असला हो वरती जाऊन बसला होता काय नाही साडी ओढायला दामन आहे दावा आपण सुकृतीने पॅक करू आणि काय वेळात पर्यावरणाने सोडून देऊ मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे गरमीचे दिवस आहे गरमीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर पूर्वभरण करत प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण पूर्वभरण करत असतो का आपला परिसर थोडासा स्वच्छ ठेवा जे सामान राहतं त्याला महिन्या दोन महिन्यातून आलटी पलटी करा म्हणजे वाजून बघा तिथं काही लपलेलं आहे काही नाही तर मग सर्पदंश होणार नाही तर अचानक होऊ शकतो कारण आपण जे सामान पडीत राहिलं कालांतराने आपण नंतर गेलो तिथे साप निघू शकतो असे बरेचसे दिवस आपण कांदे चाळत कांदे चाळे लॉक झाले नंतर परत लवकर उचकत नाही पण मग प्रत्येकाने काळजी करा काम करताना सुद्धा कारण की या साप विषयी किंवा बिनविषयी कोणता पण आढळू शकतो जर का आपल्या परिसरात असे साप निघाले जवळ सर्व मित्राला तसं वनविभागाला कळवत जा साप वाचवा आणि निसर्ग वाचवा आणि सर्पदम टाळा धन्यवाद तुला कॅचअप नाही करता आला त्याच्या चाय अयो यो घाबरला होता घाबरला नव्हता शंभू.